सहकार क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं एक वेगळा असा ठसा बँकिंग क्षेत्रामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये या बँकेनं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. सहकारानं साकारू भविष्य भारत मातेचे, समृद्धीला गुलाल उधळून स्वागत करू या सणासुदीचे असं सांगत असताना या बँकेनं प्रत्येक हंगामातच नाही तर प्रत्येक सणालासुद्धा सगळ्याच आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी नेहमीच अनेक उपाययोजना अनेक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. आजही या जिल्ह्यातल्या सगळ्या ऊस उत्पादकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत असताना या परिसंवादाच्या माध्यमातून त्यांच्या ऊस उत्पादनामध्ये येणाऱ्या अनेक अडथळ्यांवरती त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी या ऊस परिसंवादाचं आयोजन इथे केलेलं आहे. तेव्हा या परिसंवादाला आपल्या भरभरून सदिच्छा देण्यासाठी आलेल्या आणि येत असलेल्या सगळ्याच आमंत्रित मान्यवरांचं, ऊस उत्पादन शेतकरी मान्यवरांचं मी कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं अर्थातच या दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईचे प्रशासक असणारे सन्माननीय विद्याधरजी अनासकर साहेब, प्रशासकीय सदस्य असणारे सन्माननीय संजयजी भेंडे साहेब, प्रशासकीय सदस्य सन्माननीय अविनाशजी महागावकर साहेब, व्यवस्थापकीय संचालक असणारे डॉक्टर अजितजी देशमुख यांच्या वतीनं मी आलेल्या आणि येत असलेल्या सर्वांचं पुनश्चेकदा स्वागत करते. आणि आत्ता आलेल्या सर्वांना मी विनंती करते, प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सर्वांसाठी नाश्ता आणि चहा पाण्याचं तिथे सोय केलेली आहे, सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि यानंतर लगेचच मंचाच्या समोरच्या बाजूला या ऊस परिसंवादासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे. उपस्थित असलेल्या सर्वांचं पुनश्चेकदा कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि मी विनंती करते, ज्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा नाश्ता झालेला असेल त्यांनी लवकरात लवकर कृपया या कार्यक्रमासाठी सभामंडपात येऊन बसावं आणि सहकार्य करावं. मी पुन्हा एकदा विनंती करते, ज्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या ऊस उत्पादक शेतकरी मान्यवरांना मी विनंती करते, आपला जर नाश्ता आणि चहापानाचा आस्वाद घेऊन झालेला असेल तर आपण सर्वांनी कृपया लवकरात लवकर या सभामंडपात येऊन स्थानापन्न व्हावं आणि सहकार्य करावं. या परिसंवादाला आपण अवघ्या काही क्षणातच सुरुवात करतोय याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. सभागृहामध्ये बसत असताना मंचाच्या आमचे प्रशासक असणारे विद्याधरजी अनासकर साहेब, प्रशासकीय सदस्य संजयजी भेंडे साहेब, प्रशासकीय सदस्य अविनाशजी महागावकर साहेब, व्यवस्थापकीय संचालक असणारे डॉक्टर अजितजी देशमुख साहेब यांना आमंत्रित करते. याबरोबरच लोकमंगल साखर कारखान्याचे डायरेक्टर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शहाजीभाऊ पवार यांना सुद्धा मी मंचावरती आमंत्रित करते. गोकुळ माऊली शुगर्स लिमिटेडचे डायरेक्टर साहेबरावजी पाटील, लोकमंगल शुगरचे कार्यकारी संचालक मनीषजी देशमुख साहेब, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दीपकजी आलुरे साहेब, मुख्य ऊस विकास अधिकारी सन्माननीय माळेगाव साखर कारखान्याचे सुरेशरावजी काळे साहेब, याबरोबरच संजीवजी माने साहेब, शहाजी भगत साहेब, किरणजी कांबळे आणि डॉक्टर पांडुरंगजी मोहिते या सगळ्याच वक्त्यांचं मी या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज सोलापूरमध्ये पहिल्यांदाच सगळ्याच आमच्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी या स्तुत्याशा उपक्रमाचं आयोजन आपण केलं आहे. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड राज्यातील सहकारी बँकांची शिखर बँक, राज्यातील सहकारी संस्थांचं पालकत्व स्वीकारत असताना बँक आज सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेल्या ऊस उत्पादक वाढण्यासाठीची अनुभवी आणि या क्षेत्रातील यशस्वी अशा व्यक्तींच्या अनुभवाचा हा खजिना या परिसंवादाच्या माध्यमातून जो आपल्याला ऊस उत्पादनात अतिशय उपयुक्त ठरणार आहे. बँकेनं 108 वर्षांचा पल्ला पार करत असताना बँकेची सुरुवातच मुळी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी झालेली असताना आपणा सगळ्याच शेतकरी बांधवांना बँकेनं नेहमीच आपलं योगदान दिलंय या संपूर्ण माहितीच्या आधारेच आज या परिसंवादाचं आयोजन इथं केलेलं असताना सुरुवातीला या परिसंवादाचं उद्घाटन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे या राज्याचे सहकार मदत आणि पुनर्वसन मंत्री सन्माननीय आमदार सुभाषबापू देशमुख साहेब, याबरोबरच आजच्या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित असलेले सगळेच आजच्या पाचही सत्रातील वक्ते मान्यवर आणि उपस्थित मंचावरील सगळ्याच आमंत्रित मान्यवरांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करत करावं अशी मी विनंती करते. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन इथे करतोय. सोलापूर जिल्हा राज्यातला सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सगळ्या देशात परिचित आहे.
तर दुसरीकडे दुष्काळाचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातोय. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक या दोघांनाही तारेवरची कसरत आपलं अस्तित्व टिकवताना करावी लागते. पण साखर कारखानदारीचे खरे मालक असणारे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना कुठंतरी शास्त्रशुद्ध अशा पद्धतीनं आपलं योगदान या क्षेत्रात द्यावं यासाठी या परिसंवादाचं आयोजन केलं. याचं उद्घाटन आदरणीय बापूसाहेबांच्या हस्ते करतो. एकदा जोरात टाळे आपण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला इथं देऊयात. मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीपप्रज्वलन करत या ठिकाणी करतोय. ज्यांच्या सिद्ध हस्तकरानं दीपप्रज्वलनातील ज्योत आपण प्रज्वलित करत या कार्यक्रमाचं उद्घाटन करतोय. नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनानं प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी बांधवांचं आयुष्यही असंच सुखानं प्रज्वलित राहील अशीच आशा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. यानंतर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि संस्कार सांगते. या प्रसंगी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच अतिथीच्या रूपानं आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. यासाठीच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे या महाराष्ट्र राज्याचे सहकार मदत आणि पुनर्वसन मंत्री असणारे सन्माननीय आमदार सुभाषबापू देशमुख साहेब यांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य, दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक सन्माननीय विद्याधरजी अनासकर साहेब यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय अनासकर साहेबांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे नामदार सुभाषबापू देशमुख साहेब यांचा यथोचित सन्मान इथं होतोय. राज्यभरातल्या सगळ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या प्रत्येक अशा प्रश्नाला झटत असताना आदरणीय बापूंनी आधुनिक युगातले बापू म्हणून नेहमीच प्रोत्साहन आणि पाठबळ दिलेलं आहे. मातीमध्ये एक दाणा टाकला की त्याचे हजार दाणे उघडायची हिंमत ही शेतकरी बांधवांच्या मनगटात आहे आणि खऱ्या अर्थानं बळ सन्माननीय बापूंनी त्यांच्या प्रत्येक कार्यातून इथं दिलेलं आहे आणि त्याला प्रोत्साहनसुद्धा दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईनं प्रत्येक वळणावरती इथं दिलेलं आहे. आणि म्हणूनच या ऊस परिसंवादाचं आयोजन केलेलं असताना या ऊस परिसंवादाला संबोधित करण्यासाठी बापूंचं आगमन झालं. जोरात टाळ्याने आपण त्यांचं स्वागत या कार्यक्रमासाठी इथे करूयात. याबरोबरच मी अनासकर साहेबांना विनंती करते, लोकमंगल साखर कारखान्याचे संचालक असणारे आणि सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शहाजीभाऊ पवार साहेब यांचंही स्वागत अनासकर साहेबांनी करावं अशी मी आपल्याला विनंती करते. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि लोकमंगल साखर कारखान्याचे डायरेक्टर म्हणून आज सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये योगदान देणारे सन्माननीय शहाजीभाऊ पवार यांच्यासाठी जोरात टाळ्या आपण देऊयात, त्यांचं स्वागत करूयात. याबरोबरच या निमित्तानं गोकुळ माऊली शुगर्स लिमिटेडचे डायरेक्टर असणारे साहेबरावजी पाटील आवर्जून उपस्थित आहेत. या प्रसंगी प्रशासकीय सदस्य असणारे संजयजी भेंडे साहेब मी आपल्याला विनंती करते, आपल्या हस्ते आपण त्यांचंही स्वागत इथं करावं. सोलापूरमध्ये पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, परंतु या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सन्माननीय साहेबरावजी पाटील यांचं इथं अतिशय महत्त्वाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि आवर्जून ते सदिच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. याबरोबरच या निमित्तानं लोकमंगल शुगरचे कार्यकारी संचालक असणारे मनीषजी देशमुख साहेब यांचं आगमन इथं झालेलं आहे. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्रशासकीय सदस्य असणारे संजयजी भेंडे साहेब यांना विनंती आहे, आपल्या हस्ते आपण मनीषजी देशमुख यांचंही स्वागत इथं करावं. सहकार क्षेत्रामध्ये योगदान देणारे एक युवा नेतृत्व जे या जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक बांधवांच्या पाठीशी नेहमीच या साखर कारखान्याच्या माध्यमातून आपलं योगदान देत आहेत, असे मनीषजी देशमुख यांचंही स्वागत आहे. यानंतर धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असणारे सन्माननीय श्री अभिजितजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. मी अभिजितजी पाटील साहेब यांचंही स्वागत सन्माननीय भेंडे साहेबांनी आपल्या हस्ते करावं अशी मी विनंती करते. आज उद्योग क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये सन्माननीय अभिजितजी पाटील यांच्याही कार्याचा एक वेगळा ठसा आपण या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये बघतोय. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून ते उपस्थित राहिलेले, टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत इथे करूयात. मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या आमंत्रित मान्यवरांबरोबरच मी मगाशीच सांगितलं की 5 सत्रामध्ये आपला परिसंवाद चालतंय. महाराष्ट्रातून अनेक दिग्गज असे मान्यवर या 5 सत्रामध्ये आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून इथं उपस्थित आहेत. अशा सगळ्याच वक्ते मान्यवरांचा सन्मान आपण या प्रसंगी करतोय. सुरुवातीला
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी, ज्यांचं पहिल्या सत्रामध्ये ऊस उत्पादन खर्च आणि व्यवस्थापन या विषयावरचं मार्गदर्शन लाभतंय असे सन्माननीय सुरेश रावजी काळे यांचं स्वागत, त्यांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करते या बँकेचे आमचे प्रशासकीय सदस्य सन्माननीय अविनाशजी महागावकर साहेब यांनी आपल्या हस्ते आजचे वक्ते सुरेश रावजी काळे यांचं स्वागत आपण करावं. याचबरोबर दुसऱ्या सत्राचे वक्ते संजीवजी माने, कृषीभूषण संजीवजी माने यांचाही सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय सुरेश रावजी काळे साहेब यांच्यासाठी टाळे आपण देऊयात, त्यांचं स्वागत इथे करूयात. यानंतर दुसऱ्या सत्राचे वक्ते असणारे त्यांच्यासाठी याबरोबरच या कार्यक्रमासाठी तिसऱ्या सत्राचे वक्ते असणारे तात्यासाहेब कोरडे वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांचाही सन्मान आपण करतोय. मी महागावकर साहेबांना विनंती करते आपल्या हस्ते. याबरोबरच या निमित्तानं चौथ्या सत्राचे वक्ते असणारे किरणजी कांबळे यांचाही सन्मान होतोय. मी किरणजी कांबळे यांचाही सन्मान महागावकर साहेबांनी करावं अशी विनंती करते. जवाहर सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे कोल्हापूरचे मुख्य कृषी अधिकारी ऊस तोडणी व्यवस्थापन या विषयावरचं मार्गदर्शन करण्यासाठी चौथ्या सत्रामध्ये उपस्थित असणारे सन्माननीय किरणजी कांबळे यांच्यासाठी जोरात टाळ्यांचे दाद आपण देऊयात आणि त्यांचं स्वागत करूयात. यानंतर पुढील सत्कार पाचव्या सत्राचे वक्ते असणारे पांडुरंगजी मोहिते यांचा सन्मान सरव्यवस्थापक सुनीलजी कदम साहेब यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी विनंती करते. कीटकशास्त्र कृषी विद्यालय कोल्हापूरचे सन्माननीय डॉक्टर पांडुरंगजी मोहिते सर आज पाचव्या सत्रामध्ये आपल्या सर्वांना ऊसावरील रोग, कीड आणि त्यावरील औषध या संदर्भातलं अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन करतायत आणि आपल्या विनंतीला मान देत ते आवर्जून सोलापुरात या परिसंवादामध्ये मार्गदर्शित करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि यासाठी आम्ही त्यांचंही आदरातिथ्य, त्यांचं स्वागत या निमित्तानं करतोय. टाळ्याने आपण त्यांचंही स्वागत या कार्यक्रमासाठी करूयात. मंचावरील उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करते. आज अनेक वैशिष्ट्यानं परिपूर्ण असणाऱ्या आजच्या या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. तेव्हा सुरुवातीला या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश इथं व्यक्त करण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाच्या स्वागतपर प्रास्ताविकेसाठी मी आमंत्रित करते दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईचे प्रशासक असणारे सन्माननीय विद्याधरजी अनासकर साहेब यांना. त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागतपर प्रास्ताविक इथं व्यक्त करावं. आज बँकिंग क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये अनासकर साहेब यांचं योगदान पाहता संपूर्ण देशभरातल्या सगळ्याच आमच्या कारखानदारीबरोबर सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या विकासासाठीचं त्यांचं नेहमीच एक भक्कम असं पाऊल बघतोय. आजही दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आपलं योगदान सहकार क्षेत्रामध्ये, बँकिंग क्षेत्रामध्ये इथं देत असताना प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या अडचणी घेऊन, लक्षात घेऊनच प्रत्येक उपक्रम सन्माननीय अनासकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजित करतोय. त्यातलाच आजचा हा उपक्रम म्हणजे सोलापुरातल्या आगळ्या वेगळ्या या परिसंवादाचं आयोजन. सोलापुरातल्या सगळ्या आमच्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं आयोजन आपण केले. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अगदी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. तेव्हा आजच्या या अनेक वैशिष्ट्यानं परिपूर्ण असणाऱ्या परिसंवादाचं स्वागतपर प्रास्ताविक आजच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश या ठिकाणी सन्माननीय अनासकर साहेब दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या वतीनं या बँकेचे प्रशासक म्हणून या ठिकाणी व्यक्त करतात. या बँकेनं 108 वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये आपलं सामाजिक क्षेत्रातलं, आर्थिक क्षेत्रातलं आणि सहकार क्षेत्रातलं कार्य अगदी ठळकपणे आपल्या सर्वांना इथं पाठबळ देताना दिलेलं आहे.